बंद कर दी अजून सारखे सारख्या बंद कर दी बाटले बंद कर सगळ्यांचे स्वागत करता आणि आजच्या पत्रकार परिषदेक आमच्यामध्ये उपस्थित असा आदर्श युवा संघाचे सचिव अशोक गावकर आणि आयोजन समितीचे एक बांगडी आमचे SCSA कमिशनचे चेअरपर्सन दीपक करमलकर आज विशेष करून आदर्श युवक संघ काणकोण लोकोत्सव फाटली 21 वर्ष आयोजित करता आणि या वर्षाक आम्ही 22वा लोकोत्सव आम्ही 7 ते 11 पर्यंत डिसेंबर पर्यंत सुरुवात आयोजित करतो त्या संदर्भातली तयारी शेवटच्या टप्प्यात असा आणि ताज्या संदर्भात माहिती दिवपा खातीर विशेष करून आज आम्ही सगळेजण जमले आसा आदर्श युवक संघ आणि आदर्श युवक संघाचो लोकोत्सव एक गोयच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडोवपी गोयच्या अस्मितायेचे दर्शन घडोवपी तशेंच गोयच्या गोंयकारपणाचे एक दर्शन घडोवपी लोकोत्सव फाटले 21 वर्सा आमी आयोजन करता आणि या वर्सा 22वो लोकोत्सव मोठ्या दिमाखान आयोजन करपाची तयारी आमी अंतिम टप्प्यात आसा सांगपाक तुम सगळे आनंद जाता की फाटल्या 21 वर्सांच्या लोकोत्सवाक ज्या तरेन आमी ग्रामीण संस्कृती सबंद गोयच्या किंवा गोयच्या भायल्या लोकां समोर प्रेझेंट करपाचे आसा ज्या प्रयत्न केलो त्या प्रयत्नांत गोयच्या असंख्य लोकांनी गोयच्या भायल्या लोकांनी खूब बऱ्या तरेन दाद दिल्ली आसा
आणि या सगळ्याचा जे आमचे वेलविशर असतात परिमंत्री असतात त्यांच्या बळाचेच आम्ही 22वा लोकोत्सव साजरी करपाक आमक वता आणि ताणी विशेष जे आपण प्रवत्यो काय गजाली आसा विश्रीतपणे हाजे पहिले तुम्ही मांडलेले आसा पण हांव थोडक्यात संकसना की गोयचे जे लोक कलाकार आसा कलाकार आसा ताका एक व्यासपीठ दिवपाचे दिसता आणि या लोककलेचे महत्व गोंय वरती गोंय भायर सुद्धा तरी महत्व दिवपाचे बेडणे पासून काणकोण पर्यंत जे जितले लोककलेचे प्रकार आसा ते लोकोत्सवान सादर केले वतात आणि दुसरा अत्यंत महत्वाचा जो भाग आसा की फाटल्या 2 वर्षातून आम्ही देशभरातले वेगवेगळ्या विविध राज्यातले जे लोककला असतात थंय पेश करतात थंय सादर केले जातात आणि तातूंत गोयची लोककला आणि इतर राज्यांची लोककला ताजेर एक युगलबंदी ताजे संदर्भात एक मेळ जो आसा न्ही त्या लोकोत्सवाच्या खातीर आम्ही घालता आणि तो सबंद लोक जे आसा ताका दाद ह्याय वर्साक साधारणशे पेडणे पासून काणकोण पर्यंत जितले लोककलेचे प्रकार सादर केले वतले तसेच 12 राज्यांचे कलाकार ह्या लोकोत्सवाक सहभाग घेतात. दुसरे अत्यंत महत्वाची म्हाका सांगपाक आनंद जाता की हांगा प्रायमरी पासून कॉलेज पर्यंत जे विद्यार्थी असतात किंवा जे एनजीओ संदर्भात काम करपी तरुण असतात हांकां विविध स्पर्धांच्या माध्यमातल्यान तांकां या लोकोत्सवांत आम्ही सहभागी करून घेतला. विविध प्रकारच्या स्पर्धा असतात. या वर्षात अपेक्षा असा 5000 तरुण जे असतील या विविध स्पर्धांमध्ये सहभागी जातले आणि या वर्षात तो म्हाका दिसता आतापर्यंत जी नोंदणी जाला तो विक्रमी नोंदणी जाल्ली आसा. तिसरी अत्यंत महत्वाची जी ग्रामीण वनौषधी जी परंपरा आसा ते पारंपारीक ज्ञान आसा ते या लोकोत्सवाच्या माध्यमातल्यान गांवचे वखदान दिवपी जे लोक आसा तांकां मोठे व्यासपीठ दिले वता आणि अत्यंत ते आपले वखदां किंवा आपले जे ज्ञान आसा त्या लोकोत्सवाचे प्रदर्शन करता आणि ताजी विक्री मोठेपणा करता सांगचे पडटा. ते फुडें वचून गेल्यार ती खाद्य पदार्थ आमची गोयची एक खूप मोठी परंपरा आसा खाद्य संस्कृती आणि या खाद्य संस्कृतीचे एक मोठे दर्शन आणि या खाद्य संस्कृतीचो एक बरो आस्वाद आमकां या विविध प्रकारच्या हातच्यान आमकां सगळ्या गोंयकारांक घेवपाची अशें एक मोठें दालन दाखोवन आसता. त्याच बरोबर आमकां हस्तकले संदर्भात गोंयची ग्रामीण जे आर्टिस्ट आसात कलाकार आसात तांची हस्तकला मोठ्या प्रमाणांत जी आसा ती प्रदान केली वता. विशेष करून आमकां सांगपाक आनंद जाता की गोंयांत जे ग्रामीण भागामध्ये मेळपी कंदमुळं आसात जे ऑर्गेनिक जे अनेक प्रकारचे कणगां आसतली सुरण आसतली माडे आसतली अशे सगळे प्रकार आसा ते विक्रीक सोडले वता आणि ताजी विक्री करपा खातीर सबंद गोंयपर्यंतल्यान खूप मोठ्या प्रमाणांत लोक येतात. शेतीची प्रगत शेती संदर्भात लागणारी अवजारां किंवा शेतीचे मॉडेल जे आसा न्ही त्या लोकोत्सवाक आम्ही सादर केले वता आणि त्याचबरोबर राहणीमानाच्या आधाराचेर जे सबंद एक्झिबिशन जे आसा ते साधारण 100-200 वर्षा जी आयुध आसा ताजे मजकुरान जी आसा ती सादर केल्या वता. अशा तरेची विविध दालनां लोकोत्सवाचा आमकां ताजो अनुभव आमकां घेवपाक मेळटा आणि या हे करतासांत सगळ्यांत मोठी जी गोष्ट आसा ताजो आमकां जे ग्रामीण खेळ जे आसा लुप्त जाल्ले आसा आणि या वर्सांतल्यान बिरसा मुंडाच्या जयंती निमित्यान आमी हालींच की आम्ही संकल्प घेतला मोठ्या प्रमाणात जे आसा ट्रायबल स्पोर्ट्स फेस्टिवल आम्ही गोंयात आयोजन करतले आणि साधारणशे 15 तारखे साकून विविध एक्टिविटी सुरू जातले आणि जितले ग्रामीण खेळ आसात ताजे मोठ्या प्रमाणात प्रदर्शन ताजे स्पर्धा आणि या लोकोत्सवा निमित्तान आसनी जे अशे लुप्त जाल्ले खेळ आसात ताजे आमकां थंय एक दर्शन थंय ताजे खेळ खेळले वतले आणि ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आसा 5000
स्पोर्ट्स पर्सन जे खेळ असा ताजे नामनोंदणी करत असा मोठ्या प्रमाणात आयोजन जे असं त्या निमित्ताची निमित्तन करता ते सांगता असा आमकां सांगपाक लागता की हांगा एक लोकोत्सवाचो एक मोठो भाग असा सबंद गोंयभरांचे मान्यवर असा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करपी ताजो दरवो असा की सत्कार आम्ही खूप मनोरंजन करतात अजूनही आम्ही एक 60 मान्यवरांचो पेटणे पासून काणकोण पर्यंत असा विविध क्षेत्रात काम करपी ताजो या लोकोत्सवा मध्ये ताजो सन्मान केलो वतलो अशा तरेचे काम असा लोकोत्सवाच्या निमित्तान हे चलता ज्या वर्षाचे विशेष म्हणजे आमकां सांगपाक काम करता 12 राज्यांनी जे कलाकार येत असताना आमच्या आदर्श ग्रामाचो प्रांगण जसा भाग असा तातूंत साधारणश्यो 8 माच्यो म्हणजे 8 ठिकाणांचेर हे वेगवेगळे कार्यक्रम चलतले आणि ह्या वर्सांतल्यान विशेष करून जे काणकोण भागा मध्ये पर्यटन जे येतात साधारणशे पाळोळे किंवा आगोंद बीचार हे म्हणजे पर्यटक असतात गोयची लोककला गोयचे किंवा भायली जी लोककला आसा ती ह्या लोकां पर्यंत पावची गोयचे गोंयकारपण गोयचे खरेपण जे आसा त्या लोकांक पावचे त्या शिकवण विशेष करून ज्यो 8 स्टेजी आसा आदर्श ग्रामांत जे जातात ताज्या भायर आमी वचून जे आसा आगोंद बीचार जे आसा न्ही एक ह्या सगळ्या जे कला आमी सादर केले वतले एक 3 वरांचो कार्यक्रम जो आसा आगोंद बीचार जातलो 3 वर्षाचो कार्यक्रम जो आसा तो पाळोळे बीचार जातलो आणि 3 वर्षाचो कार्यक्रम जो आसा तो लोलयें आणि पैंगीण ह्या भागांतल्या म्हणजे माशेंच्या पठाराचेर एक मोठी स्टेज लावून ते कार्यक्रम जातले आणि सबंद 100% लोकांक काणकोणच्या आसपाव करून घेवपाचे म्हणजे आमचे प्रयत्न आसा की लोकोत्सव लोकोत्सवाचे कन्सेप्ट हे सगळ्या लोकां पर्यंत पावपाचे म्हणजे प्रयत्न आसा अशा तरेच्या कार्यक्रमाचे एक भव्यपणे आयोजन करतासना तिचा फाटले अजूनचे 3 महिने आमचे कार्यकर्ते अजूनचे 500 कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी सबंद गोवाभर प्रवास करून की पेडणे पासून काणकोण पर्यंत किंवा धारबंदा पासून मारगोवा वास्को बाकी या सगळ्या भागांच्या जे जे जिल्हे आमकां अपेक्षित जे लोक आशिल्ले त्या लोकांक निमंत्रण दिवपाच्या सुमाचें काम सगळ्या कार्यकर्त्यांनी केल्लें आसा ते मनशा तरेचो कार्यक्रम करतासतना ह्या वर्साक आमी की सुरवातेक आमी जेन्ना पत्रकार परिशद आमी घेतली त्या पत्रकार परिशदेच्या वेळाचेर आमी तुमकां सांगिल्लें की भारताच्यो राष्ट्रपती ह्या कार्यक्रमांत येतल्यो पण मदले आमी पळयता की सगळ्यांच्या त्याच कालखंडाक म्हणजे 11 तारखे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी येता 2 मोठे VVIPs आसा न्ही एका समाजाचेर उलोवंक शकना त्यामुळे सरकारी कार्यक्रम असले कारण जे आसा ह्या कार्यक्रमाक पंतप्रधानान मान्यता दिल्ली आसा त्यामुळे ह्या कार्यक्रमाक आम्ही आमंत्रण दिल्ले ते मान्यताय दिली पण अशा ह्या टेक्निकल अडचणींमुळे आमच्या देशाच्यो राष्ट्रपती मामई द्रौपदी मुर्मूजी ह्या कार्यक्रमाक येवपाक शकना हाची नोंद जी आसा तुम्ही सगळ्या पत्रकारांनी घेऊची आणि ताजो प्रेसाच्या माध्यमात जे आसा सगळे आमचे बेरिशे आसात ताका कळीत करचे आणि ह्या कार्यक्रमात आमकां विशेष करून आमकां ह्या कार्यक्रम घेता की आमचे उद्घाटन जे आसा 2 सत्रां कार्यक्रम जाता पहिलो दीस आनी 7 आनी 8 अशा तरेचे 2 दीस जाता तो 7 तारखेक आमी आमचे प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातल्या जे महिला खातीर विशेष करून कार्यक्रमाचे आयोजन केले असा महिला सशक्तीकरण त्या कन्सेप्टाचे फुडल्या येणाऱ्या काळा मध्ये की काणकोण भागांतल्यो किंवा गोंय भागाच्यो महिला तांकां कशें फुडें व्हरपाक जाय काणकोण विजन आणि मिशन कन्सेप्ट करता आसतना आज गोंयचे मंत्री माननीय मुख्यमंत्री की स्वयंपूर्ण गोवा हो कन्सेप्ट करता आसतना की प्रत्येक हाताक काम मेळचे प्रत्येक महिला सक्षम जावची त्या सुमाच्या विविध ठिकाणी कार्यक्रम करत असताना या लोकांच्या निमित्तान हा कोण जे असं की सबंद काणकोण म्हणातल्या महिला खातीर हो 20 पर्यंत हो कार्यक्रम जातो त्या कार्यक्रमात वेगवेगळे विचारमंथन जातल्यो चर्चाय जातल्यो आणि चर्चेचे अंती की आम्ही कशा तरेन घेवपाक जाय कशा तरेचे ठोस पावल त्या कार्यक्रमा निमित्तान करतील.
दूसरे दिन मुझे 8 तारीख मैं स्वयंपूर्ण युवा वो कंसेप्ट संबंध गोवा वर्जन आमचे माननीय मुख्यमंत्री लर्निंग एंड स्टेटिस्टिक्स डिपार्टमेंट माननीय मंत्री केन तरी लेबर डिपार्टमेंट माध्यमांच्या सभी ती जॉब फेअर वेगवेगळ्या विविध कंपन्यांकडून करिअर कन्सेप्ट माध्यमांमध्ये कार्यक्रम करतात त्यामुळे 8 तारखेत संबंध काणकोण तालुक्यातले जे तरुणा खातीर असं जॉब फेअर तसेच करिअरा संदर्भात असं ज्यामध्ये असं असते त्याही तारखे 9 तारखेने आम्ही योजित 9 तारखे प्रत्यक्ष आम्ही दरवर सध्या आमचं प्रमाणे लोकोत्सवाचे उद्घाटन जातले आमचे गोंयचे गव्हर्नर मामई सुधन पिल्लईजी त्या कार्यक्रमात उपस्थित आहे तसेच आमचे गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्या कार्यक्रमात उद्घाटन करणार असतात तसेच आमचे केंद्रीय मंत्री ड्रायव्हर ऑफ मिशन अर्जुन मुंडा या कार्यक्रमात तसेच आम्ही व्हडल्या येणाऱ्या 3 दिवसांमध्ये आणि अनेक मामई व्यक्ती काम करत असतात आमचं युनियन स्टेट हेल्थ मिनिस्टर भारती पवार त्यांच्याही फेन असा तसेच महाराष्ट्राचे स्पीकर बाब नार्वेकर त्यांच्याही मी आपल्या विशेष करून त्यांना आपले असतात ते तसे महाराष्ट्राचे विविध पक्ष नेते आमचे गोयचे प्रभारी देवेंद्र फडणवीस तेही या कार्यक्रमात घेतले अशा तऱ्हेचे